स्टार्ट. महोदय, परिच्छेद. आपल्या नामांकित दैनिक राष्ट्रभक्तीमध्ये दिनांक 26 जानेवारीच्या यंदाच्या अंकात उत्तर महाराष्ट्रातील सहकारी चळवळ या शीर्षकाखाली 15 पानांची एक खास पुरवणी आपण प्रसिद्ध केली आहे. आपल्यासारख्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या व देशहिताची दृष्टी समोर ठेवून चालविलेल्या दैनिकाच्या संपादकांनी सुरू केलेला हा लोकाभिमुख उपक्रम सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या अनेक उत्साही कार्यकर्त्यांच्या व सेवकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या विषयासंबंधी वरचेवर किंवा सखोल अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही आपली खास पुरवणी उपयुक्त व मोलाचीच आहे असे आम्हास वाटते. परिच्छेद. उत्तर महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या संदर्भात अनेक पैलूमध्ये सहकारी साखर कारखान्यामुळे विविध सहकार क्षेत्रात घडून आलेला विकास व त्या अनुषंगाने सुतगिरण्या व शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत असलेला प्रगतीचा परामर्श आपल्या प्रसिद्ध झालेल्या पुरवणीत दिसून येतो. या अनुषंगाने मला आपल्याला असेही निदर्शनास आणून द्यावेसे वाटते की दक्षिण महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होण्यापूर्वीच सहकारी खरेदी विक्रीचा क्षेत्रात मोलाचे कार्य आणि एक वेगळा आदर्श तापी सातपुडा शेतकरी सहकारी महासंघाने निर्माण केला आहे. केवळ शेतीमालाच्या विक्रीवरच आपले कार्य न थांबविता त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे सर्व जिल्ह्यात आदिवासी बिगर आदिवासी भागात आणि खास करून दुर्गम अशा खेड्यापाड्यात अत्यंत वाजवी दरात वितरणाचे फार मोठे कार्य या शेतकरी सहकारी महासंघाने केले आहे व ते करीत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याशी संबंधित असलेला खत उत्पादनाच्या व भांडी उत्पादनाच्या क्षेत्रातही आपले पाय ठेवून सभासदांनी आणि सामान्य जनतेची एक प्रकारे उत्तम सेवा या संस्थेने अत्यंत निस्वार्थीपणे व प्रामाणिकपणे केली आहे. तसेच औषध व साहित्य सामुग्री विक्रीच्या क्षेत्रातही आमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचे श्रेय या संस्थेला दिले पाहिजे. त्यामुळे या संस्थेने विविध क्षेत्रात उतरून व सक्रिय सहभागी होऊन अनेक कोटींचा व्यवहारसुद्धा केला आहे. आणखी विशेष भूषणावह गोष्ट अशी की खाजगी कला शिक्षणामधून साध्य होणाऱ्या व्यक्तिमत्व विकासात शारीरिक बौद्धिक मानसिक भावनिक आणि सामाजिक हे विकास अंतर्भूत आहेत. विद्यार्थ्यांना सृजनात्मक अभिव्यक्ती करता यावी. कला आविष्कारातून मिळणारा आनंद स्वतःचा शोध घेण्यास कारण होतो याची जाणीव होण्यास विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयात मदत होऊ शकते. सांस्कृतिक मूल्यांची जाण कलात्मकता सामूहिकतेने आणि सहकार्याने काम करण्याची तयारी हे गुण कला शिक्षणातूनच प्राप्त होतात. अनुकरण आणि नवनिर्मिती यांची सांगड घालीत विद्यार्थी मुक्त मनाने सौंदर्य निर्मिती करू शकतात. परिच्छेद. अध्ययन अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्याने विद्यार्थ्यांच्या
क्षमताबाबत शिक्षकांना माहिती असली पाहिजे. चित्रकलेबरोबर शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन या कलांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. त्यासाठी 4 तासिका आहेत. कलेच्या ज्ञानात सतत वाढ आणि बदल होत असताना या बदलांची माहिती शिक्षकांना असणे गरजेचे आहे. कला अभ्यासाद्वारे मुलांना नैतिक मूल्यांचे शिक्षण, संस्कृतीचे ज्ञान दिले पाहिजे. नाविन्य हा कलेचा स्वाईभाव आहे. अभ्यासक्रमातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल असे साहित्य अत्यंत गरजेचे ठरते. या विषयाचे पाठ्यपुस्तक नसल्यामुळे सोप्या भाषेत व विविध उपक्रमांच्या माध्यमातून कला विषयाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पोषक ठरेल अशी अभ्यासक्रमावर आधारित उपक्रमांचा समतोल असलेली हस्तपुस्तिका तयार करण्यात येत आहे. नैसर्गिक व सामाजिक परिसराचे ज्ञान व निरीक्षण अधिक संपन्न करण्यास मदत करते. स्वतःच्या कल्पनेने काम करण्यास प्रवृत्त करणे. शोधक वृत्तीने टप्प्याटप्प्याने स्वतःच्या संकल्पना अभिव्यक्तीचा विकास करणे. कलाकृतीची मांडणी व रचनेची जाणीव विकसित करण्यास मदत करणे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना. निर्मळ आणि आरोग्यशील जीवनाच्या सवयी अंगी बाळगणे. सौंदर्य संवेदना विकसित होण्यास मदत करणे. भावविष्काराचे प्रभावी माध्यम विद्यार्थ्यांना खुले करणे. कला शिक्षणामुळे प्रतिभा, कल्पकता यांच्या मदतीने नवनिर्मिती करता येणे. महाराष्ट्र मंडळाच्या 40व्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. भारताबाहेर आणि भारताच्या भिन्न भाषिक राज्यात विखुरलेल्या मराठी भाषिकांची सुमारे 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही संस्था आहे. ही संस्था मराठी माणसांच्या दृष्टीने अत्यंत बहुमोल कामगिरी करीत आहे. मराठी लोकांची एकमेव प्रतिनिधिक संघटना म्हणून आपली संस्था मान्यता पावली आहे. देशातील मराठी भाषिकांच्या 100 संस्था आपल्या मंडळाला संलग्न झालेल्या आहेत. आपल्या चांगल्या कार्याची ही पावती आहे असे म्हणण्यास हरकत नाही. देशात एकतेची भावना जागृत करण्याचे महान कार्य आपल्या मंडळातर्फे सुरू आहे ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. स्टॉप.